गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान जावो. तर आज मी शुक्रवार आहे आणि आज मी बनवती आहे अख्खा मसूरची भाजी. त्याचबरोबर मी हे कैरीचं इन्स्टंट लोणचंसुद्धा केलेलं आहे आणि चपात्या बनवल्या होत्या. आणि आज ना मला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे, कारण हे तांदूळ यांनी आणलेले आहेत 7-8 किलो, अगदी 4-5 दिवस झालेत आणि ते म्हटलं बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत. तर त्याला ना आज चाळणा मारायची खरंच गरज होती. तर त्यामध्ये बरीचशी धूळ होती आणि एक अर्धा खडासुद्धा मला दिसत होता. तर ऐन वेळेला खडे निसण्यापेक्षा ना मग असं चाळून निसून ठेवलं ना की बरं वाटतं. तर मोठालेच खडे होते, छोटे काही एवढे नव्हते. आणि हरभरासुद्धा एक अर्धा त्यामध्ये होता. तर रेशनचे तांदूळ आहेत हे, खरं तर किराणा दुकानातून आणलेले आहेत. आणि इडली वगैरे बनवायची असेल ना तर खूप छान इडली होते याची, त्यामुळे मग मी हे तांदूळ त्यांना भरून घ्यायला सांगितलेले आहेत. आणि कधीतरी याचा खिचडी भातसुद्धा खूप छान लागतो, म्हणजे असं नेहमी नाही पण कधीतरी मी याची खिचडी बनवत असते, खूप छान होते मसाले भात, अगदी मस्त होतो. त्यामुळेच मग म्हटलं आता चला. आणि हे तांदूळ चाळायचे म्हटले ना की बारीक चाळणी लागते आपल्याला, तर ती बारीक चाळणा जो आहे तो माझ्याकडे नाही आहे, थोडासा मोठाच आहे. स्टीलचा पण आहे आणि एक ॲल्युमिनियमचा पण आहे, दोन आहेत, पण ते दोन्हीही थोडेसे मोठे मोठेच आहेत. तर मग मी ही पुरणाची चाळण यूज केली आहे आणि खरंच खूप म्हणजे असं एखाद्या गोष्टीला अडून न बसता दुसरं काहीतरी त्या जागी आपल्याला वापरता येईल घरातील गोष्ट, असं बरंच म्हणजे प्रयत्न असतो माझा. तर ह्या चाळणीनेसुद्धा खरंच खूप छान तांदूळ मला चाळता आलेले आहेत आणि पाहू शकता खाली बरीचशी घाण त्याच्यातली पडलेली आहे. तर 7-8 किलो तांदूळ होते तेवढेही चाळलेत. आता हे साफ करून घेते मी गॅलरीमधलं. त्यानंतर ना आज लाईटच नव्हती बरं का दिवसभर, म्हणजे 2 वाजेपर्यंत तरी नव्हती. तर मग खूप गरम होत होतं आणि मग हे कोकमचं सरबत बनवायला घेतलं. तर ग्लासमध्ये कोकम ॲड करायचं, त्यामध्ये जिरेची पावडर, त्यानंतर त्यामध्ये सब्जासुद्धा मी घातलेला आहे 1-1 चमचा, आणि त्यानंतर थंड पाणी किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये नंतर आईस क्यूबसुद्धा वापरू शकता. आणि थोडंसं आपलं काळं मीठ जे आहे ते 1 चिमटीभर टाकायचं. खूप छान असं थंडगार कोकम सरबत आणि हे हेल्दीसुद्धा असतं खूप. दे मला फूल दे, दे. थँक्यू बेटा. वास कसा घ्यायचा, हास कसा वास घ्यायचा, उठा 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 चला. तर पिलू ना आज खरंच चालायला लागलाय बरं का, 6-7 पावलं कहुना चालतोय. तर ना आज मग शुक्रवार बाजार सुद्धा आहे कर्जतचा, तर चला मग जाऊयात बाजारात आणि पिलूसाठी छान चप्पल वगैरे घेऊन येऊया. तर इथे ना पेट्रोल भरायला थांबलो होतो आम्ही, कारण गाडी रिझर्व्हरला लागली होती. मग म्हटलं चला घेऊयात, नको मध्येच बंद पडायला. लेकरू पण सोबत आहे आणि गाड्या पाहून ना पिलूला खूप मजा येत होती. त्यानंतर मग आम्ही बाजारामध्ये पोहोचलो, तर फेरफटका मारतच होतो बाजारामध्ये. आणि मला पण ना लाटणं घ्यायचं होतं, जे काळं असतं ना पापड लाटण्यासाठीचं, ते लाटणं मला घ्यायचं होतं. तर ते 20 रुपयाला मला मिळालेलं आहे. त्यानंतर मग म्हटलं चला आता चप्पलचं दुकान कुठे पाहतो आहे आणि जातोय चप्पलचं दुकान, बाळासाठी चप्पल घ्यायची आहे. तर आता त्याला ती वाजणारी जी चप्पल असते ना, शिट्टी असते त्यामध्ये, तीच घ्यायची आहे सध्या. आणि मग नंतर चांगली चप्पल त्याच्यासाठी घेणारच आहोत. तर सध्या चालायला त्याला मस्त मजा वाटेल म्हणून ही चप्पल घ्यायला आलो आहे. तर हे म्हणत आहेत की तू जा आम्ही घेतो, म्हणजे पटकन आपलं काम जे आहे ते आटपल. ठीक आहे मग मी दुसरीकडं मग म्हटलं जाते. तर पिलूसाठी ना या काळ्या पांढऱ्या बांगड्यासुद्धा आणल्या आणि त्याच्या अगोदरच्या ज्या होत्या ना त्यात फुटल्या होत्या. तर असं म्हणतात की जेव्हा बाळाला दृष्ट लागते ना तेव्हा त्या बांगड्या ज्या आहेत त्या फुटतात. तर याच्यासाठी चष्मासुद्धा आणला बरं का आज, असा काळा चष्मा 40 रुपयाला मिळालेला आहे मला. म्हणजे आज पिलूचीच बरीचशी शॉपिंग झाली, त्याच्यासाठी बांगड्या घेतल्या, हा चष्मा घेतला आणि चप्पलसुद्धा घेतली. तर चप्पलेचं काय गोंधळ झालेला आहे तो तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. अच्छा डोक्यावर लावायचे पिलूला, अगं बोय स्टाईल करायची स्टाईल.
पप्पा असावं चष्मा लावत असतात ना, त्यांचा नंबरचा तो पाहून त्यांनी तसं केलं आहे. त्यानंतर मी हे दोन रबर घेतलेले आहेत, एक आरवीसाठी आणि एक माझ्यासाठी. त्यानंतर ही सिंदूर पेन्सिल, त्यानंतर ताडगोळे आणि ही एक मऊमऊ उशी आणलेली आहे. पिना घेतल्यात, लागणं तर तुम्ही पाहिलेलंच आहे मी घेतलेलं. त्यानंतर एक प्लास्टिकची आणि एक स्टीलची अशी चाळणी पीठ पीठ चाळायला आणलेली आहे. गाजर आणि कैरीसुद्धा आणलेली आहे. पिल्लू आणि पिल्लूच्या पप्पा दोघं चप्पल घ्यायला गेले बरं का, मी दुसरीकडं काहीतरी घेत होते. तर ते बोलले की तू बाकीचं बघ, म्हणजे टाईम सेव्ह होईल नाही का, मी चप्पला घेतो. आणि ही चप्पल चूज केली आणि दोन्ही त्याच्या पायात घातल्या होत्या, पण एक चप्पल ना रस्त्यानेच पडली आणि तो झोपला होता. मला समजूनच नाही आलं ती पडलेली. मग आता ते म्हटले इथे कुठं पडली असेल तर बघतो. आणि तसंही दाळ दळायला टाकायला जायचंच होतं, बघून येतो म्हटले हाय का पाहूयात, भेटली तर ठीक, नाही भेटली तर दुसरी पुढच्या शुक्रवारी घेऊन येऊया मग. आणि आजच पिल्लू चालायला लागला म्हणून एक्साइटमेंट होती की असं त्याची अशी वाजणारी चप्पल घातली ना की मग त्याला आणखीन चालायला मजा येईल नाही का, म्हणून आम्ही आज एक्साइटमेंटमध्ये गेलो आणि नेमकं चप्पलचाच असा पचका झालेला आहे. त्यानंतर ना मी गहू जे तांदूळ चाळले होते ना त्याला मीठ लावून मला बरणीमध्ये भरून ठेवायचं होतं. ते दुपारीच करणार होते परंतु म्हटलं चला बरणी आता घासून काढूयात, म्हणजे कसं बरेच दिवस त्याला किडा मुंगी काही लागायची भीती नाही राहणार, तर किडे लागू नये म्हणूनच मग मी हे त्यामध्ये सैंधव मीठ घालत असते आणि छान मिक्स करून ठेवून देते. त्यानंतर ना मग मी तांदूळ भरेपर्यंत भात लावलेला होता पांढरा आणि तोच मस्त फ्राय केला आणि सर्वांनी डिनर केलं. तर हा होता आजचा व्लॉग. नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर